महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती जतन करायची असेल तर आपली खाद्यसंस्कृती जपणारे असल महाराष्ट्रीयन खाद्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध करणे गरजेचे आहे असाच एक अस्सल महाराष्ट्रीयन नॉनव्हेजचा प्रकार आज आपण करणार आहोत तो म्हणजे झणझणीत असं काळ्या वाटणातलं चिकन सुक्का सवाईचं महाराष्ट्रीयन काळं वाटण वापरून अगदी झटपट अशी रेसिपी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर काळ्या वाटणातलं सुकं चिकन करण्यासाठी या ठिकाणी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून निथळून घेतलं आहे आजच्या धावपळीच्या काळात वाटण करण्यासाठी स्त्रियांचा बराच वेळ जातो सवाईनं हेच लक्षात घेऊन तुमच्यासाठी हे वाटण तयार केलं आहे हे पन्नास ग्रॅमचं महाराष्ट्रीयन काळ्या वाटणाचं पॅक आहे ज्यामध्ये चार जणांना पुरेल अशा भाजीचं वाटण दिलेलं आहे तसेच कोणत्याही याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह घातलेले नाही आहेत पॅकच्या मागे हे कसं वापरायचं याची संपूर्ण कृती दिलेली आहे वाटण एक कालवणं अनेक या उक्तीप्रमाणे हे जे वाटण आहे ते वापरून तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही व्हेज असोत अथवा नॉनव्हेजचे पदार्थ भाज्या या अगदी सोप्या पद्धतीनं झटपट बनवू शकता वाटणाचा खूप छान सुगंध येत आहे आजकालच्या धावपळीच्या काळात वाटण करण्यासाठी साहित्य चिरणे सोलणे किसणे भाजणे मिक्सरवर वाटणे यामध्ये स्त्रियांचा बराच वेळ जातो पण सवाईच्या या महाराष्ट्रीयन काळ्या वाटणामुळे या सगळ्यासाठी लागणारा तुमचा वेळ जो आहे तो वाचणार आहे हे पूर्ण पॅक जे आहे ते एका बाऊलमध्ये काढून घेतलं सवाईच्या या वाटणामध्ये दोन टेबलस्पून पाणी घातलं आणि हे असं सगळं चांगलं मिक्स करून घ्या सवाईचं वाटण वापरून तुम्ही वेगवेगळ्या भाज्या करू शकता सवाई वाटणामध्ये दोन टेबलस्पून पाणी घालून बाजूला ठेवा आता कढईमध्ये तुमच्या गरजेनुसार दोन ते तीन टेबलस्पून म्हणजे तीन मोठे चमचे तेल घेतलं लक्षात ठेवा तेल जे आहे ते खूप जास्त गरम होईपर्यंत थांबू नका थोडं गरम झालं की याच्यामध्ये हे वाटण घातलं एखादं मिनिट याला परतून घ्या यातलं जे साहित्य आहे ते ऑलरेडी भाजलेलंच असल्यामुळं याला खूप जास्तही परतावं लागत नाही आपण काळ्या वाटणातलं सुकं चिकन करतोय त्याच्यामुळं रंग फारसा बदलू नये याकरता थोडीशी हळदी याच्यामध्ये घातली हे असं एखाद मिनिट परतलं की याच्यामध्ये मी घरगुती काळा मसाला घातला हे घालण्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये मटण मसाला किंवा इतर कोणताही नॉनव्हेजचा मसाला किंवा सवाईचे जे नॉनव्हेजसाठीचे मसाले उपलब्ध आहेत ते वापरले तरी चालतील हा मसाला वाटणासोबत एकदा परतून घेतला की लगेच याच्यामध्ये स्वच्छ धुवून निथळलेलं चिकन घातलं चिकनसुद्धा वाटणामध्ये असं छान परतून घ्या या वाटणामध्ये थोडंसं मीठसुद्धा आहे हे लक्षात घेऊन गरजेनुसार थोडं मीठ याच्यामध्ये वाढवलं आता सुकं चिकन आहे त्यामुळं छोटा अर्धा चमचा मीठ जे आहे ते पुरेसं होतं पण तुमच्या सवीनुसार तुम्ही मीठ कमी अधिक वापरा सुकं चिकन करतोय त्यामुळं फार नाही अगदी अर्धा ते एक कप गरम पाणी याच्यामध्ये घातलं सगळं असं छान मिक्स करून घ्या जर तुमच्याकडे चिकन कढईमध्ये शिजवून घेण्यासाठी पंचवीस ते तीस मिनिटं नसतील एवढा वेळ नसेल तर सरळ हीच सगळी पद्धत जी आहे ती तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता कुकरमध्ये हीच सगळी कृती करून घ्या आणि मग झाकण लावून दोन ते तीन शिट्टी घेऊन चिकन जे आहे ते शिजवून घ्या म्हणजे अगदी झटपट होईल आता मध्यम आचेवर चिकनला जे आहे ते एक उकळी येईपर्यंत थांबायचं आहे उकळी यायला लागली की मग याच्यावर झाकण ठेवलं आणि मंदाचेवर चिकन जे आहे ते शिजवून घ्या अधूनमधून झाकण उघडून चिकन जे आहे ते खालीवर करत राहा पंधरा मिनिटानंतर याला असं एकदा खालीवर करून घेतलं सवाईच्या महाराष्ट्रीयन काळ्या वाटणामुळे याला जो आहे तो असा छानसा दाटसर पण आला आहे झाकण ठेवून पुन्हा दहा मिनिटं याला शिजू दिलं एकूण पंचवीस ते तीस मिनिटात याला असं तेल सुटायला लागतं आणि चिकनही असं व्यवस्थित शिजलं आहे सुकं चिकन करणार आहे त्यामुळे ग्रेव्ही फारशी ठेवली नाही आहे पण गरजेनुसार तुम्ही पाणी जे आहे ते वाढवू शकता किंवा अगदी सुकंही ठेवू शकता हे जे पाणी आहे ते पूर्णपणे आटेपर्यंत हे असं वर शिजवून घेतलं हे बघा याचा रंगसुद्धा अगदी छान असा काळपट आला आहे खूप छान असं सुगंध येत आहे आणि तर्रीचा रंग बघूनच खूप खावसं वाटत आहे सवाईचं महाराष्ट्रीयन काळं वाटण वापरून अगदी काही मिनिटातच आपलं सुकं चिकन जे आहे ते तयार झालं आहे वाटण एक कालवण अनेक या उक्तीनुसार तुमच्या आवडीचे व्हेज अथवा नॉनव्हेज पदार्थ हे सवाईचं काळं वाटण वापरून तुम्ही करू शकता शेवटी वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली सवाईचं हे जे महाराष्ट्रीयन काळं वाटण आहे ते तुम्ही ऑनलाईन सवाई फूड्स डॉट कॉमवरूनही ऑर्डर करू शकता किंवा ॲमेझॉनवरही ते उपलब्ध आहे किंवा महाराष्ट्रात तुमच्या आसपासच्या दुकानात मिळून जाईल त्याचप्रमाणे याची रेसिपी जी आहे ती तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा आणि असेच साधे सोपे घरच्या घरी करता येतील असे पदार्थ पाहण्यासाठी मराठी किचनच्या फेसबुक पेजला जरूर फॉलो करा धन्यवाद